आम्ही कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कर्जत मध्ये द्वितीय वर्ष बी फार्म कोर्स मध्ये शिकत आहोत. आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून लसीकरणाची गरज व लसीकरण प्रक्रियेबद्दल चर्चा करणार आहोत. चला तर मग आपण या प्रक्रियेची जवळून माहिती करून घेऊया. सर्वप्रथम आपण सर्वांनी कोविन साइट गुगल ॲड्रेस बारमध्ये टाकून नोंदणी प्रक्रिया सुरू करावी. साइट ओपन झाल्यावर तिथे आपली मोबाईल नंबर टाकल्यावर प्राप्त झालेला OTP टाकावा. त्यानंतर रजिस्टर मेंबर या पर्यायावर क्लिक करून फॉर्म भरण्यास सुरुवात करावी. दिलेल्या फॉर्ममध्ये उचित माहिती भरावे. फोटो ID प्रूफ म्हणून तुम्ही या पर्यायांपैकी कोणताही पर्याय निवडू शकता. नोंदणी झाल्यावर असा मेसेज येईल. फॉर्म भरून झाल्यावर तुमच्यासह आणखी 3 व्यक्तींचे फॉर्म तुम्ही भरू शकता. उचित माहिती भरून झाल्यावर स्केड्यूल नाव या पर्यायावर क्लिक करून आपल्या सोयीनुसार लसीकरणाकरिता आपल्या जवळचे लसीकरण केंद्र हे आपले पिनकोड किंवा जिल्हा टाकून जागा वेळ आणि तारीख ठरवावी. आपण ठरवलेल्या केंद्राप्रमाणे त्या केंद्रात कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड हे 2 लसी किती प्रमाणात उपलब्ध आहे हे दिसते. सर्व प्रक्रिया पूर्णतः झाल्यावर तुमची अपॉइंटमेंट कन्फर्म झाली आहे असा मेसेज येईल. जर आपले लसीचा 1 डोस झाला असल्यास आपल्याला तात्पुरते प्रमाणपत्र उपलब्ध करता येईल आणि लसीचा 2 डोसची तारीख आणि वेळ ठरवता येईल. जर आपले लसीचे 2 डोस झाले असतील तर तुम्हाला लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र याच साईटद्वारे उपलब्ध करता येईल. ठरलेल्या वेळेनुसार आणि तारखेप्रमाणे तुम्हाला लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून सुरक्षित अंतरावर उभे राहावे लागेल. आणि ठरल्याप्रमाणे लसीकरण करण्यासाठी आणि गर्दी कमी होण्यासाठी प्रत्येकाला 1 टोकन दिले जाते. टोकन दिल्याप्रमाणे तुम्हाला आत प्रवेश दिला जातो आणि तुमच्या कागदपत्रांची संगणकाच्या सहाय्याने पडताळणी केली जाते. व जी महत्त्वाची कागदपत्रे तुम्ही नोंदणीकरता वापरलीत ती लसीकरण केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे. आणि पूर्णतः तुमच्या कागदपत्रांची चौकशी करून आणि तुमचे आरोग्य पाहून तुम्हाला लसीकरण कक्षात सोडले जाते. आणि लसीकरणानंतर प्रत्येक व्यक्तीला 1/2 तास निरीक्षणासाठी ठेवले जाते. सदर व्हिडिओमध्ये डॉक्टर केणी आपल्या सर्वांना लस घेण्याबाबत आवाहन करीत आहेत. हॅलो एव्हरीवन, आय एम डॉक्टर राजेंद्र केणी, वर्किंग ॲट द संत मुक्ताबाई हॉस्पिटल ॲज अ मेडिकल ऑफिसर. येस्टरडे ऑन 20th Jan आय हॅव टेकन COVID-19 वॅक्सिन ॲट राजावाडी हॉस्पिटल. दिस वॅक्सिन इज कम्प्लिटली सेफ. आय अपील टू ऑल टू टेक दिस वॅक्सिन विदाऊट एनी हेजिटन्सी. थँक्यू. ज्याप्रमाणे आपल्या देशाच्या जबाबदार नागरिकांनी लस घेऊन 1 पाऊल पुढे उचलले, तसेच आपणही लसीकरण करूया आणि कोरोनाशी लढूया व संकटमुक्त होऊया. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लसीकरणाची प्रक्रिया आणि त्याचे फायदे याबद्दल सोप्या पद्धतीने माहिती मिळवली. तर हा संदेश सर्व नागरिकांपर्यंत पोहोचूया आणि देशाला करोनामुक्त करूया.